हाय फ्रेंड्स, त्याचे कास ब्लॉगमध्ये तुझं माझं स्वागत आहे. तर मी फ्रेंड्स आता आली आहे सुला वाईनमध्ये. बघूया आपण आता कसं आहे सुला. सुला वाईन हे नाशिकमध्ये आहे आणि मुंबईतून सुला वाईनला यायचं असेल तर 170 किलोमीटरवरती आहे. पुण्यातून सुला वाईनला यायचं असेल तर 225 किलोमीटरवरती आहे आणि नाशिकमध्ये असाल तर ते 13 ते 14 किलोमीटरवरती आहे. ते तुम्ही कॅबने पण येऊ शकता आणि ऑटोने देखील येऊ शकता. इथली एंट्री फी कुठल्या दिवशी तुम्ही येता त्याप्रमाणे आहे. इथे तुम्ही नॅशनल हॉलिडे किंवा सॅटर्डे संडे आलात तर 1000 रुपीज आहे पर पर्सन आणि वीकडेजला आलास म्हणजे सोमवार ते शुक्रवार आलात तर 600 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. हे पैसे आतमध्ये कसे खर्च करायचे हे तुम्ही डिसाईड करू शकता. यात तुम्ही सुलाबाईंची टूर घेऊ शकता. सेकंड, तुम्ही फूडमध्ये पैसे खर्च करू शकता. आणि थर्ड, तुम्ही वाईन विकत घेऊ शकता किंवा वाईन टेस्टिंग करू शकता. इथे त्यांचं हॉटेलसुद्धा आहे आणि इकडचा तुम्ही परिसर पण बघू शकता. आणि इथे फोटो काढण्यासाठी खूप सारे असं ऑप्शनसुद्धा आहेत. सुलाबाईंचे संस्थापक राजीव सामंत हे आहेत ज्यांनी इकॉनॉमिक्स आणि इंजिनिअरिंग मॅनेजिंगचे शिक्षण घेऊन ओरॅकलसारख्या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये नोकरी केली. नंतर नोकरीत मन न लागल्याने नोकरी सोडून भारतात परतले आणि सुलाबाईन साकारली. तर मी इथे टूर प्रिफेअर केली तर त्यांनी आम्हाला प्रोसेसमध्ये सांगितलं की फाईन क्वालिटीचे स्पेसिफिक प्रजातीचे द्राक्ष क्रशरमध्ये घालून त्याचा रस काढला जातो. हा रस नंतर एका मोठ्या टँकमध्ये ॲड केला जातो आणि एका स्पेसिफिक टेम्परेचरला स्टोअर केला जातो. आणि यात फर्मेंटेशन घेण्यासाठी यात स्पेसिफिक प्रकारचे ईस्ट ॲड केले जाते. ही आहे बॅरल रूम आणि हे बॅरल आहेत फ्रान्स आणि USAवरून आलेले आहेत. वाईन याच्यामध्ये फर्मेंटेड होते, त्याच्यानंतर बॅरलमध्ये ठेवली जाते तेव्हा ती स्मूथ केली जाते आणि ह्या बॅरलमुळे युनिक फ्लेवर पण येतो. आणि बॅरल हे बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्हसुद्धा आहेत आणि इथे रेड वाईन आणि व्हाईट वाईन ठेवली जाते. व्हाईट वाईन ही ग्रीन कलरच्या ग्रेप्सपासून बनते आणि रेड वाईन ही रेड कलरच्या ग्रेप्सपासून बनते आणि त्याच्या स्किनच्या कलरमुळे त्याचा कलर रेड होतो. इथे त्यांचं शॉपसुद्धा आहे आणि इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वाईन टेस्टसुद्धा करू शकता आणि विकतसुद्धा घेऊ शकता. आता माझी शॉपिंगसुद्धा झाली आहे आणि आता मी वरती आली आहे. यांचं वरती रेस्टॉरंटसुद्धा आहे आणि हे सगळ्यात सुंदर असं स्पॉट म्हणजे ओपन रेस्टॉरंट आहे. आणि इथे तुम्ही फूडसोबत ब्युटिफुल असा व्ह्यूसुद्धा एन्जॉय करू शकता. आणि इथे तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये मेनू कार्ड मिळणार नाही तर तुम्हाला स्कॅन करून मोबाईलमध्ये मेनू कार्ड बघावं लागेल. ऑनेस्टली सांगू तर इथलं फूड थोडं ओव्हर रेटेड आहे पण स्टील फूडसोबत तुम्ही एवढा व्ह्यू एन्जॉय करू शकता आणि हेच खूप आहे. इथला टायमिंग आहे 11 AM to 10 PM आणि फोटोशूटसाठी नाशिकमधलं वन ऑफ द बेस्ट लोकेशन आहे ते सुलाबाई. त्याचं छोटंसं गार्डन आहे आणि बॉटल्स मस्त तिकडे फोटोज पण काढू शकता तुम्ही फ्रेंड्स. या सगळ्या वाईनच्या बॉटल्स आहेत सुला वाईन. मी फ्लावर्सचे कलर्स पण बघू शकता ती सुंदर आहेत. इथे रिसॉर्ट पण आहेत पण तुम्हाला बुकिंग खूप लवकर करायला लागेल कारण इथे खूप गर्दी असते. आणि इथे टूरचा तुम्ही बऱ्यापैकी आनंद घेतल्यानंतर फोटोशूटसुद्धा करू शकता आणि खूप सारे असे स्पॉट्ससुद्धा आहेत. आणि मला तर ग्रीनरी आणि नेचरमध्ये राहायला तर खूपच आवडतं आणि मी इव्हनिंगच्या वेळी आलेली आहे
त्यामुळे इकडचा क्लायमेट तर खूपच मस्त झाला आहे, एकदम कूल आहे सगळीकडे. आणि इथे पीसफुल असं सॉन्ग्स पण लावलेले आहे, तर खूप मजा येत होती. आणि ते ब्युटिफुल असे फ्लावर्सचे खूप सारे प्लांट्स होते, आणि ते ग्रेप्सचे पण प्लांट्स आहेत, आणि खूप मजा आली फ्रेंड्स. म्हणजे इथे आलात ना तुम्ही तर पूर्ण तुमचा दिवस कसा जाईल हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही. तर मी तर इथे खूपच मस्त एन्जॉय केलं, आणि आता वेळ आली आहे परतीच्या प्रवासाची. तर पुन्हा आपण भेटू नव्या ठिकाणी, नव्या वेळी आणि नव्या एखाद्या ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश राहा आणि आनंदी राहा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर आणि लव यू ऑल. श्री स्वामी समर्थ.